चला दादा, गरमागरम इडली व चटणी आणली आहे, चला पटकन खाऊन घ्या बरं। तू येईपर्यंत जीव टांगणीला असतो आणि तू आलास की जीव भांड्यात पडतो। जीव भांड्यात पडला ना आता, चला पटकन खाऊन घ्या बरं, मला मुलांना शाळेत घ्यायला जायचंय। चहा काढून देऊ का? नाही, मी घेईन, पण दुपारचं काय? मी बघतो, तुम्हाला सर्व वेळेवर मिळालं म्हणजे बस ना। आज गाडी खुशीत दिसते, तुमचा गुड्डू येत आहे ना साता समुद्रापलीकडून। बऱ्याच दिवसानंतर माझा गुड्डू येत आहे, पण नंतर? पण काय दादा, चला मी निघतो। कुठे निघतोयस? थांब आता, एक सेल्फी तर घेऊ की। मग काय ठरवलंय तुम्ही? अरे पण थोडा मला वेळ दे, मी आता शेवटचं सांगतोय, तुमचा निर्णय मला सांगा, कारण आता माझ्याकडे वेळ नाहीये, मला लगेच निघायचंय। आता चला आणि आता लगेच निघालास? मी खूप वेळा येतो आणि जातो, तोच विषय, तीच चर्चा, तुमचा निर्णय मात्र होत नाही। आता मला शेवटचं सांगा। मी अजूनपर्यंत काही ठरवलेलं नाही। ठीक आहे, चल तेजस, ती सॅग घे। पप्पा लगेच जायचं आपण। चल तेजस। माझ्या स्मृतीच्या पखरा भिर भिरती थर थरती, माझ्या स्मृतीच्या पखरा भिर भिरती थर थरती, माझ्या स्मृतीच्या पखरा घेऊन या पिसारा। माझ्या स्मृतीच्या पखरा भिर भिरती थर थरती, माझ्या स्मृतीच्या पखरा। काय ग आज जेवण एवढंच, पोळी नाही केली का? पप्पा दोन तीन दिवसापासून तुम्ही भाडंही घेऊन नाही आलात, सारखं दादांना रिक्षात घेऊन फिरवत होते। त्यांच्या मुलाला नको का त्यांची काळजी? जरा आपलाही विचार करा ना। अग पाय सटकून पडले, ते त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरांनी प्लास्टरही केलं, हे दुसऱ्यांदा झालं बघ। दादा म्हणाले माझ्याबरोबर थांब, मला थोडं फिरून आण, खूप थकल्यासारखं वाटतं गं त्यांना,
त्यांच्या मुलाचाही फोन लागत नाहीये. हॅलो, काय रे मान्या? अरे बापरे, आलो मी, थांब लगेच. या या गुट्टू साहेब, तुमचीच वाट पाहत होतो. मी इथे वेळ घालवायला आलो नाही. तुम्ही काय केलं? वडिलांनी सर्व प्रॉपर्टी तुमच्या नावावर लिहून ठेवली. ही त्याची विल. ते मला माहित नाही. दादांनी तर मला एक सिलबंद पाकिट दिलं होतं तुला देण्यासाठी. तुम्ही त्यांना सांभाळलात, त्यांची काळजी घेतली, तर त्याचा मोबदला असा घेतला? गुड्डू साहेब, आम्ही गरीब आहोत पण प्रामाणिक आहोत. जो एखाद्यासाठी काही करतो त्याला जपतो, तो त्याच्या हृदयातील प्रेमामुळे. त्यामागे मोबदला हा हेतू मुळीच नसतो. मी जेवण करत असतानाच मला फोन आला. मी तत्काळ तुला फोनही केला पण तू बोलला अंत्यविधी उरकून टाका, मला यायला जमणार नाही. सहवासाची माझ्या स्मृतीच्या पखरा भिरभिरती थरथरती माझ्या स्मृतीच्या पखरा भिरभिरती थरथरती माझ्या स्मृतीच्या पखरा घेऊन या पिसारा. माझ्या स्मृतीच्या पखरा भिरभिरती थरथरती माझ्या स्मृतीच्या पखरा. गुड्डू, ही खरी विल आहे. सर्व प्रॉपर्टी ही तुझ्याच नावावर आहे. आता तूच ठरव, हीच माझी शेवटची आस.